नमस्कार, मैं अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत। आज मी तुम्हाला झटपट असा बनणारा पदार्थ दाखवणार आहे। जर अर्जंट भूक लागली तर काही असं बनवायचं असेल पटकन, तर मग ही परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे, तिथं बारीक कट केलेला कांदा टाकायचा, हिरवी मिरची आणि लसूण असा बारीक करून घेतलेला। तर हे सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं। यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण, हळद, कोथिंबीर, मीठ, यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला जास्त पाणी नाही टाकायचं, गरज पडेल तसं पाणी टाकायचं। जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही असं मिश्रण बनवून घ्यायचं। भांड्यामध्ये तेल टाकायचं, ते बनवलेलं मिश्रण असे हलवून घ्यायचं। गरजेनुसार तुम्हाला जेवढं मोठं लहान बनवायचं असेल तर पीठ टाकायचं असं। तेल तापल्यानंतर गॅसच्याच कमी करायची, हाताने छान असं गोल करून घ्यायचं। ते लगेच पालतं करून घ्यायचं नाही, वरचा भाग थोडासा सुकू द्यायचा। आपण गॅसच्याच एकदम कमी ठेवायची, वरचा भाग सुकलेला आहे पालतं करून घ्या। दोन्ही बाजूने छान असं उलथन दाबून दाबून शेकून घ्यायचं। कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे, त्यामुळे असं दाबून दाबून शेकून घ्यायचं। दोन बाजू पालथी करून तर नक्कीच बनवून पहा। तर हे छान असं तयार झालेलं आहे। तर नक्की बनवा ही कांदा बेसन पोळी, आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा।